पुढारी प्राईम मध्ये आज सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. भारत जोडो न्याय यात्रेचं प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण आल्याचं कळतंय. राहुल गांधींकडनं प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण आल्याची माहिती आहे. आंबेडकर हे भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार का, हा प्रश्न यामुळे आता महत्त्वाचा बनलेला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण आलेलं आहे. पवन गवई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पवन यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात. पवन, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण आल्याचं कळतंय, पण आता या सगळ्यावरती आंबेडकरांची भूमिका काय असणार? गुरुप्रसाद, मणिपूरपासून राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे आणि मुंबईपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि या प्रवासात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या राजकीय पक्षांचे पाठपुरावा सुरू आहे त्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना राहुल गांधींकडूनच भारत जोडो न्याय यात्रेत आमंत्रित करण्याचं पत्र प्राप्त झालेलं आहे. मात्र गुरुप्रसाद, राहुल गांधी यांनाही वंचित बहुजन आघाडीने आयोजित संविधान सन्मान महासभेत निमंत्रण दिलं होतं, मात्र राहुल गांधी अनुपस्थित राहून त्या ठिकाणी नाना पटोले हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. म्हणून त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे निमंत्रण राहुल गांधींचं भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं स्वीकारतील का, की प्रकाश आंबेडकर आपला प्रतिनिधी त्यांना पाठवतील, याकडे पाहणं आवश्यक आहे. गुरुप्रसाद, बरोबर. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर या सगळ्यावरती निमंत्रणावरती काय भूमिका घेतात हे बघायला लागेल. धन्यवाद पवन या सविस्तर माहितीसाठी.